पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया 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 हालेलुया। माझा प्रिय बंधूनो, बहिणीनो, लहान लेकरानो, प्रिय फादरानो आणि सिस्टरानो, हालेलुया हालेलुया। या दिवसांमध्ये व्यसन वासना जे माणसांना खाऊन टाकणार आहे, माणसांचा आत्म्याचा नाश करणार आहे, अशा गोष्टींच्या बंधनातून बाहेर पडण्याच्या संबंधामध्ये आपण विचार करतो। हालेलुया हालेलुया। या विचार करता करता येशूचे रक्त किती ताकदवान आहे, येशूचे रक्त किती सामर्थ्यवान आहे, या गोष्टीबद्दल आपण विचार केला। हालेलुया हालेलुया। प्रियानो, कालच्या प्रार्थनामध्ये आपण रक्तसाक्षी असलेल्या संत जॉन ब्रिट्टो यांच्याविषयी आपण विचार केला। हालेलुया धन्यवाद येशू। हालेलुया। या महिन्यामध्येच आणखीन भारतातील एक रक्तसाक्षी यांचा सण आहे 25 फेब्रुवारीला। प्रेज द लॉर्ड। हालेलुया हालेलुया। या संत रक्तसाक्षी यांचे नाव आहे रक्तसाक्षी संत बनणारा राणी मरिया। हालेलुया प्रेज द लॉर्ड। हालेलुया। या संत यांचा फोटो सुरुवातीलाच सिस्टर एकदा तुम्हाला दाखवणार। 25 फेब्रुवारीला काम करण्यासाठी देवाने ज्या लोकांना पाचारण दिलं ते लोक स्वतःला विसरण्याचा आणि देवाचा आणि देवा देवाची जी लेकर आहेत त्यांच्यावर प्रेम करण्याचा एक जीवन चालू करत आहे। हालेलुया हालेलुया। जे लोक स्वतःचा जीवन देवाला समर्पण केलेला आहे त्या लोकांना स्वतःबद्दल विचार करत बसायला वेळ भेटत नाही। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। अशा सामर्थ्यवान अशा एक धर्म बहीण होती राणी मरिया। प्रेज द लॉर्ड। संत राणी मरियाला मी कधी बघितलं नाही, भेटलो नाही। हालेलुया हालेलुया। तरी संत राणी मरियानी मरणाचा थोडे दिवस अगोदर भेटलेले एक धर्म बहीण, त्या धर्म बहिणीचं नाव पण राणी म्हणूनच आहे। संत राणी मरियानी त्या सिस्टरांना जेव्हा भेटले तेव्हा तिचा हातात हात दिले आणि तिला सांगितलं, राणी आपण दोघे एकच नावाचे आहोत, आपले नाव आपण सांभाळायचं। हालेलुया हालेलुया। या नावाचं किंमत आपल्याला दाखवायचं आहे, तू नाव सांभाळायचं। हालेलुया हालेलुया। असा प्रकारे सांगून तिच्या खिशामध्ये तिने हात घातले आणि तिच्या हातातील एक रोसरी उचलून त्या राणीच्या हातामध्ये दिली। मी जेव्हा या क्लॅरिस्ट कॉन्ग्रिगेशनच्या या सिस्टर राणीला भेटलो, हालेलुया हालेलुया, तिने मला ती रोसरी दाखवली। तिने मला सांगितलं, फादर हे रक्तसाक्षी असलेल्या संत असलेल्या राणीने मला दिलेली रोसरी आहे। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। प्रियानो, या रोसरी जी आहे ही रोसरी आपल्याला धाडसी बनवणार आहे। हालेलुया। माता मरिया येशू साठी पहिले रक्त सांडलेले देवाकडून आशीर्वाद मिळवलेल्या संत आहे। हालेलुया। संतांची राणी आहे। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। या सिस्टर राणी खूप अभिमानाने देवाचं कार्य करत करत पुढे जात आहे। हालेलुया प्रेज द लॉर्ड। हालेलुया। प्रियानो, हे रक्तसाक्षी लोकवर जे आहेत ते लोक
हृदय मध्ये अग्नि संपालणारे लोक आहेत, त्यांच्या जवळ जाणारे जे लोक आहेत त्यांच्या हृदयामध्ये अग्नीचा वर्षा होणार, त्यांच्या संपर्कात येणारे लोक पेटत जाणार। हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया। या महिन्यामध्येच या संतांचा दिवस येत आहे, हालेलुया। म्हणून आपण जरा अगोदर या संतांबद्दल विचार करत आहे, हालेलुया। प्रियानो, संत व्यक्ती असलेल्या, पवित्र व्यक्ती असलेल्या या राणी मरिया हृदयामध्ये जे अग्नि संभाळलेले होते तिच्या भावंडांना ती अग्नि दिली होती। प्रेज द लॉर्ड। तिची सखी बहीण, तिच्या बरोबर जगणारी, तिच्या बरोबर वाढलेली सखी बहीण जेव्हा वयात येत आहे तेव्हा तिने मनामध्ये बोलले आणि ठरवले, मोठी बहीण गेली, दीदी गेली, तिथे मला पण जायचं आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। बघा, तिच्या हृदयामध्ये ही अग्नी पेटलेले होते, ज्यांच्या हृदयामध्ये अग्नी आहे ते अग्नी दुसऱ्यांपर्यंत पोहोचत जात राहणार। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। प्रियानो, सखी बहीण पण मोठी दीदीच्या मार्गाने पुढे गेली। कॉन्व्हेंट मध्ये जॉईन झाल्यानंतर प्रभूच्या कार्यामध्ये, प्रभूच्या वाचनामध्ये वाढत वाढत पुढे गेली। प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। तसे वाचनामध्ये, प्रीतीमध्ये वाढत वाढत गेलेल्या ही सिस्टर गरीबांसाठी, आदिवासी लोकांसाठी कष्ट करण्याचा निर्णय घेतलं, त्यामध्ये पुढे गेली। प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। या जगामध्ये काही लोकांना शहाणपणा दाखवण्यासाठी जगामध्ये काही मूर्ख लोकांची गरज आहे। काही लोक मूर्ख असेल तर मात्र काही लोकांना त्यांचा शहाणपणा या जगामध्ये दाखवत दाखवत राहता येते। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। काही लोकांना मूर्ख बनवण्यासाठी त्यांचा गरिबी पण सांभाळून ठेवणे गरजेचं आहे। प्रेज द लॉर्ड, जे लोक गरीब आहेत ते लोक कामधंदा शोधत कधी घरी येणार, हालेलुया। तेव्हा त्यांना थोडा पैशाची गरज असेल तर थोडा पैसा देतो, पैसा देईपर्यंत तू थोडा हे काम कर, ते काम कर, इकडचे कर, तिकडचे कर, हालेलुया। हे सर्व करून घेऊन शेवट त्यांना सांगणार, हे पैसा घेऊन जा आणि दोन दिवसाने आणून द्या। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। लोकांना गुलाम करून ठेवण्याच्या पद्धत, हालेलुया, हालेलुया। माझ्या प्रिय बंधू बहिणीनो, या गोष्टी माणसांना कधी कधी जनावरांपेक्षा खालच्या दर्जामध्ये पोहोचवत आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। येशूच्या हृदय जाणलेले जे लोक आहेत त्यांना माणसांच्याकडे बघताना त्यांना माणसाप्रमाणे नव्हे तर देवाप्रमाणे त्यांच्याकडे बघायला जमते। प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। आज मदर तेरेसा म्हणून आपल्या समोर असेल तर पाठीमागे एक कारण आहे, हालेलुया। तिने समोर बघितलेल्या सगळ्या लोकांना देवासमान बघितले, हे देव आहे असं जाणून त्यांच्याकडे बघितलं, हालेलुया, हालेलुया, हालेलुया। क्रूसावर मरणारा येशूने प्रार्थना केली, बापा हे काय करतात ते त्यांना समजत नाही, तू त्यांना क्षमा कर।
Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Priyano hrudaya madhye prema ahe asha lokana maranacha veli suddha manamadhye kadhihi स्वार्थ प्रेम स्वार्थ विचार त्या स्वार्थात स्वार्थतेचं बंधन नाही राहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. या राणी मरियाकडे आपण आजपासून विशेष प्रार्थना करूया. रक्त सांडून ख्रिस्तावर प्रेम केलेले संत व्यक्ती गरीबाना अपले समजणारे आदिवासी लोकांना अपले समजणारे त्या पवित्र बहीण आपल्यासाठी स्वर्गामध्ये आहे. तुमचा दारूचा व्यसन सुटत नाही तर आजपासून आपण या राणी मरिया जवळ प्रार्थना चालू करूया. तिचा प्रार्थनेचा फळ आपल्याला नक्की शुद्ध करून घेणार. येशूच्या रक्ताबरोबर आपले रक्त आपण मिसळूया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. थोडे थोडे आपले स्वार्थ जे मला पाहिजे म्हणून जे वाटते ते जे विचार आहे, दुसऱ्यांचा विचार करता येत नाही असे आपल्यामध्ये जे बंधन आहे ते तोडून येशूच्या मागे जाण्याचा देणगी आपण आज मागूया. हालेलुया. 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 आमला आश्रम टीम आजपासून विशेष प्रकारे दारूच्या बंधनामध्ये असलेले लोकांना आणि इतर जे बंधन न तुटणार असे समजणारे जे बंधन आहे त्यातील एक एक बंधन तोडण्यासाठी आमला आश्रम टीम आजपासून एक विशेष प्रार्थना तुमच्या सगळ्यांच्या साठी करत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. तुमचा पण हात आम्ही पकडतो. हालेलुया. तुम्ही पण आमच्या हाताला पकडा आणि आपण एकत्र मध्यस्थी प्रार्थना करूया. हालेलुया. धन्यवाद येशू. जर तुमच्यामध्ये कुणाच्या तरी घरी दारू पिणारे एक व्यक्ती असेल तर दारूच्या अधीन असलेली एक व्यक्ती असेल तर तुमची मोठी जबाबदारी आहे. फक्त तुमच्या भावासाठी तुमच्या बहिणीसाठी मात्र नव्हे तर शेकडो हजारो गुलाम आहेत त्यांना सुटकेची गरज आहे. आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. हालेलुया. आता आपण साक्षी ऐकूया आणि साखरमंदातील येशू जवळ आपले हात जोडूया. प्रभूचा गौरव असो. आता आणि सदा सर्वदा प्रभूचाच गौरव असो. मी शामिन डिसोजा भांदर उत्तरवरून माझी साक्ष देत आहे. 25 सप्टेंबरला माझ्या मिस्टरांचे ॲक्सिडेंट झाले. पण त्यांना रिक्षामध्ये चालवत असताना ते मायाळू कुमारी मरीची प्रार्थना बोलत होती. त्यामुळे त्यांच्या थोडं बंद जास्त काही लागलं नाही. म्हणून मी देवाला मरियमावलीला धन्यवाद देते. तसेच आम्ही माझी दुसरी साक्ष आहे. आम्ही जिकडे राहतो तिकडे आम्हाला लाईटचे खूप प्रॉब्लेम आहेत आणि त्या वायरमध्ये पण आमचा प्रॉब्लेम होतं. आणि मी प्रार्थना करायची तेव्हा मरिया मावळीला बोलायची की माझ्याजवळ पैसे नाहीत वायर पण चेंज करायला. पण मी जेव्हा जेव्हा प्रार्थना करायची तेव्हा मायाळू कुमारी मरीला सांगायची की वादळ वाऱ्यापासून आमचं रक्षण कर, आमची लाईट रात्री कधी जाऊ नये. आणि खरंच कधीच आमची रात्री लाईट गेली नाही. म्हणून मी देवाला धन्यवाद देते, मावळीला धन्यवाद देते. तसेच माझी दुसरी तिसरी साक्ष आहे. माझ्या मुलगीला सर्दी आणि कफ झाल्यामुळे खूप दम लागायचा. पण ती पण माझ्या जोडीला प्रार्थना करायला बसत असते, गाठी सोडविण्या आईची प्रार्थना बोलत असते. आणि खरोखर तिचा पण तो त्रास कमी झाला. ती खोकते पण तिला आता दम नाही लागत काय ना. आणि थोडं औषध पण कमी आणि तरतरी पण तिला बरं वाटत असतं. म्हणून मी मावळीला धन्यवाद देते. तसेच माझी चौथी साक्ष आहे. माझ्या मुलाच्या पायावर इन्फेक्शन झाले होते. त्याला औषध आणले पण तो औषध काय चांगलं लावत नव्हता. तेव्हा एक दिवशी मी पवित्र तेल आणि मीठ घालून त्याच्या पायाला लावले
आणि त्याचे पायाला खाज पण येत नाही आणि तो सांगतो मला जरा बरं खूप बरं वाटलं आहे म्हणून मी देवाला धन्यवाद देते, माऊलीचे आभार मानते. तसेच माझी पाचवी साक्ष अशी आहे, माझ्या अंगावरून सफेद पाणी जात असतं आणि ते जात असल्यामुळे माझ्या पिशवीच्या दोन्ही साईडला गाठी झालेल्या आणि डॉक्टरांनी मला औषध दिलं पण तरी पण मी विश्वास आणि माझी प्रार्थना चालूच असते आणि मी पवित्र तेल लावलं आणि एक दिवशी माझं दुखणं एकदम कमी कमी झालं आणि मला आता खूप बरं वाटतं, जास्त दुखत नाही म्हणून मी देवाला धन्यवाद देते. तसेच या घरामध्ये आम्ही यायच्या अगोदर मी जरा लेट झाली, मला साक्ष द्यायला भेटली नाही म्हणून मी देवाला कडे माफी मागते. आणि या घरात राहत असताना आम्हाला खूप काही अडचणी येत असतात पण तरी पण मी मायाळू कुमारी मरियाला माझी विनंती सांगत असते आणि मायाळू कुमारी मरिया माझी विनंती पूर्ण करत असते. आबे मरिया शरण मी ही प्रार्थना मी म्हणत असते. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. तसेच मी फादर बेणी यांचे आभार मानते, सर्व सिस्टरांचे आभार मानते. आपण गाठी सोडवणाऱ्या आई जवळ विनंती करूया. हालेलुया. काही लोक प्रार्थना कुठेतरी विसरायला लागले असेल म्हणून एक नमुना म्हणून परत आपण हे गायन चालू करत आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तुम्ही घरी 10 वेळी पूर्ण या प्रार्थना बोलायचं. 10 वेळी बोलून झाल्यावर सिस्टर जसे हे याचा शेवट करत आहे तसा प्रकारे 10 वेळी शेवट करायचं आणि तसा प्रकारे अजून 5 वेळी पूर्ण करून 50 वेळी ही प्रार्थना करायची आहे. आता आपण एकत्र बोलूया. गाठी सोडविणाऱ्या, गाठी सोडविणाऱ्या, गाठी सोडविणाऱ्या आई द्वारे येशूवर प्रेम करीतो. गाठी सोडविणाऱ्या, गाठी सोडविणाऱ्या, गाठी सोडविणाऱ्या आई द्वारे येशूवर प्रेम करीतो. गाठी सोडविणाऱ्या, गाठी सोडविणाऱ्या, गाठी सोडविणाऱ्या आई द्वारे येशूवर प्रेम करीतो. प्रभू येशूवर प्रेम करीतो, आबा पित्यावर प्रेम करीतो, पावन आत्म्यावर प्रेम करीतो. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. एका पायाचा मांडीचा पाठीमागचा भाग जबरदस्त दुखत आहे असे कोणाला तरी, आणखीन कोणाला तरी पूर्ण पायाला दुखणे आहे आणि खास करून पायाचा जे टाचेचा भाग आहे तिथे खूप दुखणे आहे असा कोणाला तरी प्रभू बरे करत आहे. कोणाचा तरी मानेचा भागामध्ये खूप दुखणे आहे. हालेलुया. हालेलुया. कोण तरी मोठे काहीतरी काम हातात घेतलेलं आहे, कसे पूर्ण करायचंय म्हणून माहित नाही, असे एक अंधाराच्या स्थितीमध्ये त्या व्यक्ती सापडलेला आहे. हालेलुया. त्या व्यक्तीला कुठे काय करायचंय ते समजतच नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रियानो मध्यस्थी प्रार्थना करा आणि येशूला विचारा मी कोणाकडे जाऊ, कोणाच्या मदत घेऊ. येशू तुम्हाला योग्य मित्र किंवा मैत्रीण दाखवून देणार. हालेलुया. ज्यांना त्या संबंधामध्ये माहिती आहे लाज वाटायची गरज नाही, त्यांच्याकडे जायचं, त्यांना विचारायचं की कसा प्रकारे या गोष्टी हाताळता येते.
हालेलुया हालेलुया फादर ने बोललं म्हणून कुठेतरी चुकीच्या गोष्टीमध्ये जाऊन सापडायचं नाही हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया पुरुष लोक पुरुषांच्याकडे चर्चा चौकशीवर करा हालेलुया हालेलुया स्त्रिया कुठेतरी चौकशी करायचा मार्गात वर असेल तर लग्न झालेलं असेल तर नवऱ्याला बरोबर घेऊन जा हालेलुया नाहीतर भावाला किंवा पप्पाला बरोबर घेऊन जा हालेलुया हालेलुया तुम्हाला मदत मिळणार हालेलुया असे कोणतरी आहे ज्यांचा एक नास या भागातील चौकअप झालेला आहे हालेलुया प्रभु त्या व्यक्तीला मदत करत आहे हालेलुया कोणाला तरी पायाला मुक्कामार बसलेला आहे कमरेला त्रास आहे त्याने येशू आशीर्वाद करत आहे येशू अनेकांना सांगत आहे तुम्हाला कृपा मिळणार हालेलुया तुम्ही जे स्ट्रगल करत होते तेच स्ट्रगल आता करताना देवाची कृपा तुमच्या पायी असेल तर तुम्ही जिंकणार हालेलुया सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो आमीन।